नोएडाचे अनधिकृत ट्विन टावर तुटले मी स्वागत करीत आहे, पण मुंबईतला आता शेकडो ज्या अनधिकृत टावर आहेत किंवा अनधिकृत मजले आहेत त्यात काय, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे आणि त्यांना प्रश्न विचारला आहे की मुंबईत असे शेकडो टावर याला अजूनपर्यंत ओसी मिळाली नाही, पाच पाच दहा दहा वर्ष मध्यम वर्गीय राहायला गेले, मुंबईत असे अनेक टावर आहेत की ज्याचे वरचे दोन मधले चार मधले पाच मधले बिल्डरने अनधिकृत चढवले आहेत, अजूनपर्यंत वापर परवाना ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालेलं नाही। हजारो माझ्या माहिती प्रमाणे 25,000 अधिक फ्लॅट धारक ओसी नाही म्हणून टेन्शन मध्ये आहेत, त्या बिल्डर आणि ते महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचं स्पेशल ऑडिट करावं अशी माझी मागणी आहे। मुंबई आणि एमएमआर मुंबई आसपास परिसरात अशा प्रकारच्या अनधिकृत टावर अनधिकृत मजल्यांत ताबडतोब स्पेशल ऑडिट करण्याचा आदेश द्या। महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी महापालिकेचे भ्रष्ट बिल्डर यांच्यावर कारवाई करा आणि 25,000 अधिक मध्यम वर्गीय सदनिका धारक यांचा रक्षण करा अशी विनंती मी फडणवीस साहेब शिंदे साहेबांना केली आहे। किरीट सोमय्याला त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने गणेशोत्सवासाठी जाताना विसर्जनाला जाताना थांबवलं होतं। कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी देवीचं दर्शनाला जाता येणार नाही असे आदेश काढले होते। 19 सप्टेंबरला मला इथे थांबवलं होतं, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून ट्रेन पकडू द्यायची नाही असे आदेश त्यावेळीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि त्यावेळीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींनी दिले होते। कारण किरीट तुम्ही हसन मुश्रीफचा घोटाळा काढायला कोल्हापूरला जात होते, मी न्यायालयात गेलो होतो, पोलीस प्राधिकरणाने आता आदेश दिला आहे की सरकारने किरीट सोमय्याची जी अडवणूक केली ती बेकायदेशीर गैरकायदेशीर होती, पोलीस बळाचा दुरुपयोग करण्यासंबंधी पोलीस प्राधिकरणाच्या अध्यक्ष यांनी सरकारला चेतावणी दिली आहे आणि मुंबई पोलिसांनी जाहीररित्या माझी माफी मागितली आहे। कोल्हापूरला जाताना मुंबई स्टेशनवर थांबवणं, मुलून माझा घरी ऑफिसमध्ये थांबवणं हे त्यावेळीचा पोलिसांचा माफिया सारखा उपयोग करणारा सरकारचं जे वागणूक होती ते बेकायदेशीर होती हे सिद्ध झाली आहे। पुन्हा एकदा सत्याचा विजय झाला आहे। मला कुठल्या एका बिल्डरचं नाव घ्यायचं नाही आहे, पण आपण सांगतात ही गोष्ट खरी आहे। 2010 मध्ये लोक राहायला गेले, पण 2022 पर्यंत ओसी मिळालेली नव्हती। ज्यावेळी किरीट सोमय्याने तो विषय उचलला त्यानंतर त्याला डिमोलिशन फायनान्शियल पेनल्टी लावण्यात आली होती, ती पेनल्टी मागच्या सरकारने माफ केली आणि आता जाऊन विहान गार्डनच्या लोकांना ओसी मिळाली। माझं एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला आव्हान आहे की मध्यम वर्गीय जे गाळे धारक आहे फ्लॅट धारक त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्यात भेदभाव करू नये। एका बिल्डरचा फ्लॅट धारकांना माफी, बिल्डरचा माफी, मग बाकी पण जे आहेत त्यांना पण अशाच पद्धतीने त्यांचा फ्लॅट धारकांचं संरक्षण करावं अशी माझी मागणी आहे। किशोरी पेडणेकरांच्या विरोधात परत मी 15 दिवसापूर्वी एतारे प्राधिकरणात जाऊन जे त्यांनी बेनामी गाळे कब्जात घेतले होते त्या संबंधी कारवाईची मागणी केलेली आहे।
या आठवड्यात मी त्याचा परत पाठपुरावा करणार. किशोरी पेडणेकरनी वरळी येथील गोमाता जनता सहकारी संस्था एतारे प्रकल्पात अर्धा डझन गाळे बेनामी ताब्यात घेतले होते आहे, त्याच्यावर पण चौकशी आणि कारवाई व्हायला हवी. मुंबईचे पोलीस आयुक्त थोडे जास्त व्यस्त दिसत आहे, कारण की मुंबई पोलिसांनी हा गुन्हा 38 कोटीचा सिद्ध झाला आहे. मुंबई पोलिसांना महापालिकाने रिपोर्ट सबमिट केला, त्यात लिहिलं आहे की तुझित पाटकरनी बनावटी कागदपत्राद्वारा कॉन्ट्रॅक्ट मिळवला होता. आता FIR झाली आहे, अजूनपर्यंत या गुन्ह्याची चौकशी सुरू झालेली नाही. आणि हा गुन्हा आर्थिक गुन्हे विभाग इकॉनॉमिक ऑफेन्सिंगला ट्रान्सफर केला पाहिजे. मुंबई पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावं अशी विनंती करतो. आणि मला भीती आहे, नॉन वेलेबल गुन्हा आहे, तुझित पाटकर पळून जाणार, गायब होणार, ताबडतोब त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची कारवाई केली पाहिजे. सगळ्या एअरपोर्टवर इंटिमेट केलं पाहिजे. मागच्या सरकारने असाच प्रकारे प्रवीण कलमे विरोधात गुन्हा दाखल झाला होता, पण त्यावेळी ठाकरे सरकारने त्यांना थांबवलं नव्हतं. आज 8 महिने झाले तो फरार आहे फॉरेनमध्ये. तशा पद्धतीने सुजित पाटकर तो होऊ नये याची दखल मुंबई पोलिसांनी घ्यायची आहे.